या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका, कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे. तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा. आमचा पत्ता: आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज, मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज. मोबाईल नंबर 9390508030. बेळंकेतील विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपमध्ये उत्तुंग भरारे. पाहूया आमची बेळंकेतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली सविस्तर माहिती. मिरजपूर भागातील दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी नामांकित असलेल्या विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेत अर्णव दत्तात्रय दळवी याने महाराष्ट्रात 26वा क्रमांक, समीक्षा पांडुरंग पाटील या विद्यार्थिनीने 43वा क्रमांक पटकावला आहे. तर 6 विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. तसेच 29 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माने बाबा वाघमारे व सौ मनीषा वाघमारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकातून एक वेगळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बोलताना सौ मनीषा माळी मॅडम म्हणाल्या, नमस्कार, माझे नाव मनीषा सुनील माळी, विद्यादीप एज्युकेशन संस्था संचलित विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल बेळंकी येथे आज ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप अर्थात BDS ची परीक्षा झालेली आहे. January 2023 ही परीक्षा घेण्यात आलेली होती. आमच्या शाळेतील कुमार अर्णव दत्तात्रय दळवी हा ऑल इंडियामध्ये 26वा आलेला आहे. त्याचबरोबर समीक्षा पांडुरंग पाटील ही सुद्धा ऑल इंडियामध्ये 43 आलेले आहे. त्याचबरोबर सिया सुखदेव पाटील हिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, तिला 92 मार्क्स आहेत. आमच्या संस्थेमध्ये आज 9 मुलांना मेडल व 29 मुलं आमच्या शाळेतील मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत. आमची शाळा ही विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल बेळंकी ही ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देणारी संस्था असून आत्तापर्यंत आमच्या संस्थेचा 10वीचा रिझल्ट हा 100% लागलेला असून आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी ही एक आमची संस्था अत्यंत मेहनतीने काम करते. तसेच आमच्या या BDS च्या मुलांना उत्तम सहकार्य केलेले आमचे शाळेचे संस्थापक आदरणीय बाबा वाघमारे सर, सौभाग्यवती मनीषा वाघमारे, तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेखर सर, उपमुख्याध्यापक विनायक शिंदे सर, तसेच आमचे सर्व शिक्षक वृंद यांनी खूप मोलाचे या सर्व मुलांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे आमच्या संस्थेचा रिझल्ट आत्तापर्यंत हा चांगला लागलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी मी सर्वांना विनंती करते की इथला जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातल्या सर्व मुलांना व त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची एक नावारूपाला आलेली संस्था आहे. ज्या मुलांना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या शाळेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना हे आमची जे संस्थेचं दालन आहे ते खुले करण्यात आलेलं आहे. सर्व मुलांना गुढीपाडव्यानिमित्त प्रवेश देण्यासाठी आमची संस्था सज्ज झालेली आहे. त्यामुळे मी सर्व मुलांना, शिक्षकांना, आमच्या येथील पंचकृतील पालकांना विनंती करते, आपल्या जवळपास भागातली जी काही मुलं असतील त्यांना आमच्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन करावे, सहकार्य करावे. तसेच आमच्या या भावी मुलांना त्यांना भावी वाटचालीसाठी आमच्या संस्थेकडून, आमच्या शिक्षकांच्याकडून, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपण त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. तर बाळा, तुझं नाव सांग. समीक्षा पांडुरंग पाटील. समीक्षा पांडुरंग पाटील, आता तू कितवीच्या वर्गात आहे? 4th स्टँडर्ड. आता ही 4th वर्गात आहे. तर ही मुलगी नॅशनल लेवलला म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तू कितवी आलीस? 43. तर ही मुलगी टोटल देश पातळीवरच्या असणाऱ्या 43वा नंबर ह्या मुलीचा लागलेला आहे. तुला शिकवणाऱ्या शिक्षकांचं नाव काय बाळा? मोना टीचर अँड शिंदे सर. व्हेरी गुड. कशा पद्धतीने बाळा तू अभ्यास केला रे? खूप छान. जेव्हा मी पेपर सोडवत होते तेव्हा मला काही भीती वाटत नव्हती, कारण मोना टीचर आणि सरांनी मला खूप छान असं शिकवलं. व्हेरी गुड. कोणाकोणाचं सहकार्य लाभलं तुला? All teachers and my friends. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.